श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघत असणार छान इथं सर्व लेडीज ताळ मृदुंगावरती मस्त पाऊली करत आहे. तर हे ना आमच्या गावाकडचा सप्ताह चालू आहे, तिथं मे बी समाप्ती आहे सप्ताहाची आज. तर हे छान असं दृश्य तुम्हाला गावाकडचं आज आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. गावाकडची हीच खरी मजा आम्ही इथं खूप मिस करतो. गावाकडे लग्न कार्य असो किंवा हे सप्ताह असो, खूप छान अशी मजा गावाकडे येते आणि इकडे आपल्याला खूप कमी म्हणजे इकडे बघायला असं काही मिळत नाही. आमच्या मुलांना तर काही माहितीच नाही सप्ताह म्हणजे काय, लग्न कार्य आपल्याकडचे कसे असतात हे पण त्यांना अजून माहिती नाही. पण जसं होईल आमच्या परीने तसं आम्ही मुलींना शिकवत राहतो, अदिती अन्वीला दाखवत राहतो, जसं आमच्यापर्यंत येते तसं. आता हे झालं, दिंडी वगैरे झाली गावातली, जशी सप्त्याचा जो समाप्ती असते त्या शेवटच्या दिवशी गावातून जी दिंडी निघते ते पण आम्ही मुलींना दाखवतो. तेवढंच पाहिल्यानंतर मग त्यांना समजते की आपल्या गावाकडे असं असं असते, यांना सप्ताह असं असते किंवा अशी आपण मजा पण करू शकतो हे मुलींना समजते. तर खूप छान असं मग्न होऊन बायका इथं पाऊली करत आहे. तर तुम्ही पण बघून घ्या. Thank you.
त्यानंतर ना मी अन्वीचा छोटा बर्थडेज घरी केला, कारण की तुम्हाला माहीतच आहे माझी शिफ्टिंग चालू आहे, घराची शिफ्टिंग चालू असल्यामुळे ना मी सर्व सामान पॅक केलं आहे बॉक्समध्ये. तर ते काळ घाळ करण्यापेक्षा आणि घरामध्ये कोणाला बोलवलं पण असतं तर बॉक्स तुम्ही बघू शकणार. घरामध्ये एका साईडला खूप सारे बॉक्स भरून ठेवलेले आहे मी, या सॅटर्डे संडेला ते नेणार आहे. तर अन्वीचा सेकंड बर्थडे सेलिब्रेट होणार नाही, घरामध्येच छोटासा जसं आपलं ऑक्शन वगैरे मी घरामध्येच करणार आहे. छोटा केक आणला आहे तर घरामध्येच तिचं ऑक्शन वगैरे करणार आहे मी. आणि आज आपला वर्किंग डे असल्यामुळे कोणाला बोलवलं पण नाही, कारण सर्व बिझी असतात त्याच्यामुळे मग मी जवळच्या मैत्रिणीला पण बोलवलं नाही. आणि इथं मी आता अन्वीचे छान ऑक्शन करून घेते. आणि मला क्लासला जायचं होतं तर मी क्लासची तयारी करून घेतली आणि अदितीच्या बाबाची वाट बघितली. जेव्हा अदितीचे बाबा आले ऑफिसमधून तेव्हा अन्वीचे ऑप्शन केले, केक कापून घेतला आणि नंतर मग मी पण क्लासला गेले. आणि जेवणामध्ये जर झालं तर आज जेवणामध्ये अन्वीच्या आवडीचे मी बाफले बनवले होते, जसे आपले विदर्भातले जे फेमस आहे ना वांग्याची भाजी, रोडगे, वरण, ते अन्वीला आवडते, आवडीनं खातात दोन्ही मुली. तर ते आज मी अन्वीसाठी आवडी तिला आवडते म्हणून ते बनवलं होतं, रोडगे आणि वांग्याची भाजी, वरण, भात असं बनवलं होतं जेवणामध्ये. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर दोन्ही मुलींच्या बाबतीत सेम घडले ह्या गोष्टी, योगायोग आहे. तर जेव्हा आम्ही इथं जर्मनीमध्ये आलो होतो तर आम्ही उसबर्नला होतो, उसबर्न नावाच्या सिटीमध्ये. तर तिथं पण ना अदितीचा सेकंड बड्डे होता आणि मी सर्व सामान आणलं की आता बड्डे करायचा, छानीचा सेकंड मोठा बड्डे करायचा. आणि मग आम्हाला वेळेवर समजलं की आमची शिफ्टिंग दुसऱ्या सिटीमध्ये झाली. तर त्या टाईमला अदितीचा पण सेकंड बड्डे मी करू शकली नाही. तर मग वेळेवर तिचा असंच घरामध्ये आम्ही दोघांनी तिचा बड्डे केला होता. आणि अन्वीचं पण सेम तसंच झालं, अन्वीच्या वेळेस पण आमची वेळेवर शिफ्टिंग आली, कारण की वेळेवर आम्हाला घर मिळालं. खूप 6-7 महिने झाले आम्ही घर शोधत आहे पण आता आम्हाला घर मिळालं. तर अन्वीचा पण सेकंड बड्डे मग असा छोटासाच होत आहे घरामध्ये. तर काही नाही, असं जोपर्यंत मुलांना समजत नाही तोपर्यंत आपण आपल्या मनासारखं करून घेऊ शकतो. आणि एकदा का त्यांना समजायला लागलं की मग ते ऐकत नाही, ते त्यांच्या मनाचं करतात. तर इथं छान छोटासा केक मी आणला होता आणि केक खूप छान टेस्टी लागतो, अदितीला हा केक खूप आवडते तर तिने तिच्या पसंतीनेच हा आणला होता. तर असा छोटासा बड्डे अन्वीचा आपण केला आणि तुम्ही खूप सारं प्रेम व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपल्या मेसेजद्वारे अन्वीला प्रेम देत राहता, आशीर्वाद देत राहता, त्याबद्दल मी ॲडव्हान्समध्येच तुम्हाला थँक्यू म्हणून टाकते. तर मुलींचा बघा किती जीव असतो ना. मी तिथं उभी होती, मला तिने केक दिला नाही आणि तिचे बाबा बाजूला उभे होते. तिच्या बाबाला आवाज देऊन खायला केक दिला आणि मी तिथंच उभी होती पण मला दिला नाही. अशा असतात मुली. तर छान आहे, तुम्ही बघू शकणार तिथं सर्व बॉक्स बाजूला पडलेले आहे. या सॅटर्डेला आम्ही सर्व इथे शिफ्टिंग करणार आहे, भरून ठेवले आहे मी लास्ट सॅटर्डेला. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. तर आशा करते आमच्या गावाकडचा जो सप्ताहाचा आनंद तुम्ही घेतला असणार आणि अन्वीचा हा छोटासा बड्डे घरामध्ये केला. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. आवडला असणार तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटू, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बाय बाय.